ठंडे ठंडे पानी से नाना चाहिए, पवायू नायू साबन लगाना चाहिए। ए सूर्या बेहतर पड़े जा टाकी उड़ी पव्या, आता मुठका टाक तू मुठका। हा टाक टाक हे बघ काय रा मुठलं का काही, आता घरी काय सांगू मी याच्या। हा हाय हाय हे पव्या, अरे एके खाली पाण्यात का रे, किती दिवस बारक्या पोरगत पायरी बसून आंघोळ करणार आहेस। नग बाबा मला भ्या वाटतय, आता भ्याचं काय त्यात, समज जर छपडी पडली पाण्यात तर तिला वाचवाय मला बोलवणार का सोन्याला। एक परिस तुला बोलवीन पण त्या सोन्याला बोलवायचं नाही। कर काय झालं, अरे बेकार आहे बाबा ती, वाट लावतोय पार वाट। कसली वाट लावली आता त्यानं, आता तू विचार कशाची वाट लावली, जणू तुला काय माहितीच नाही। अरे तुझं तर पारला का आता ढवळ जेवण घातलं की, मग तुला काय वाटतंय तू का वाचलायस त्याच्या तावडीतनं। मग अरे मी वाचलोयच, तू आण्याला सगळं समाजलंय सपनी जण त्याचं तोडायला, तू पण होतास माझ्याबर। अरे पण त्याला कळलंच कस, बेटकागाने सगळं सांगितलंय त्याला। राहिला आरती काही येड्या पोड्याचा आहे का रे बाबा तुझं, तू आता काय करायचं होती। अरे सूर्या मला लई टेन्शन आलेलं का आता, आता तुझं लागते बरं का। अरे जा राहू दी, सोन्याला का वाट लावतोय का आता माझी। बरं बाबा तुझं तू टेन्शन आलं ना कधी आता, त्याला नका त्या बिटक्या गाण्याला काशी केली सांगितलं येड्या बोडं जायला का ती खरंच बिटक गाणे माझीला का पक्की वाट लावली त्याने सोन्या, आता सोन्या माझी खरी वाटच लावणार आता। मला तर आता टेन्शन आलं सूर्या, बेकार वाट लावली का तिने। हा सूर्या गणित अवघड आहे आता, मला तर अवघड आहे गिनच काय। पव्या येतो बरं का? हा चालतंय ये। सोन्या अरे ती याला जी वजा आणायला निघालो डोक्याखाली काय नाही म्हणून तुझी कपडे घेऊन जातो या। सोन्या अरे माझे कपडे, सोन्या सोन्या अरला का माझे कपडे। आता घरी जाऊ कसा मी, छोकुली आता कसं जाऊ मी। छकुली गेली वाटत बर झाले, नाहीतर माझी पार वाटच लागली असती। प्रवीण काय हे, मला आता भास बी व्हायला लागलं का काय। पाव्या खरंच तू प्रेमातच पडलाय ना का। प्रवीण अरे इकडे इकडे वरती। अयो छकुली तू तुला नाही माहिती, सूर्याच्या नादानं सूर्यानं मी सोन्यान सपनीच्या फूट पाडाय बघितली आणि ती सोन्याला कळलं आणि मी हिरीवर असताना सोन्याने माझी कापड पळवून नेली। हसतेस काय, इथ जिंदगीचा पाला पाचळा केला त्या सोन्यानं। छकुले तुझ्या प्रेमात झालोय मी बेभान,
आणि सोन्याच्या मॅटर मध्ये गुंडळून आलो ही सागवानाच पण. तू काय पण म्हण, भारी काम केलंय सोन्याने, एकदम छान दिसतोय तू या अवतारात. तू जर या अवतारात दुकानात बसलास ना तर रोज येईन मी खारीचं पुढं न्यायला. बरं ते असू दे, तुम्हाला खाली घे. हा थांब. उतर तुझी तू, माझी पानं पिटली माझी. प्रवीण मला खाली घेणार, प्रवीण मी बोलणार नाही तुझ्याशी. प्रवीण सपने असे काम नाही तुझे काय ना उतर माहिती, मी मदत करावी नाही तर काय पवे एवढं मोठं झालंय पण त्याला अजून पवायला येत नाही, येत नाही. कसं माहितीये का सूर्जा, कुठली बी गोष्ट करावी ना तर ती मनापासून करावी. असं कोणाचं बी ऐकून आपल्या माणसावर विश्वास दाखवू नये, नाही का सपने? अय सोन्या निघित ना. अडे मला तरी कुठे थांबायचे. निघ मग. अरे चल जायला. अरे शेणाचा खराटा तोंडावर फिरवला तरी अक्कल नाही वे, भयाकलायस का काय? चल ए सशा काय बघतेस, शान उचलती काढते मी बाय. जाय कामले आता पाठी तरी उचलू लाग बसली असती तर. चल धर सपने. तुम्ही असं भांडत राहिला तर कसं व्हायचं तुमचं? पटतंय का शेवंते मला तुझं? पण कसं आहे ना, आपल्याला या माकडांच्या बरं अख्खा आयुष्य काढायचंय. पव्यान सूर्जानं मला जे सांगितलंय ते एखाद्या वेळेस खोटं असेल बी, पण सोन्यानं मुंबईत जाऊन नक्की काय केलंय ह्याची चौकशी मी करणारच आहे. पण कशी करायची चौकशी? मुंबईला जाऊन. काय अगं येडीबेडी झालीस का काय? अगं सपने पोरांचं येगळं पडतं ग आणि आपल्या पुरींचं येगळं पडतं. अगं शेवंते आपण गावाकडच्या पोरी असला विचार करतो ना म्हणूनच दुनिया आपला फायदा घ्यायला बघते. चल करू ह्याच्यावर काहीतरी विचार. चल लवकर तिसरा यायला होतीस गाव राहायला. हो चल की सपने. हा आपण खरं निघालोय मुंबईला पण आपण काही चुकीचं तर करत नाही ना. अगं शेवंते तू माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहेस ना? होय. मग तुला माझ्यावर विश्वास नाही का? हाय की स्वतःपेक्षा पण जास्त. झालं तर मग. शेवंते या जगात आजकाल लगीन ठरवताना पोरगा पोराकडच्या घरची पोरीची सगळी चौकशी करतात, पण आपण पोरी पोरगा पोराकडच्या घरच्यांची कधी चौकशी करतो का ग? आणि इथंच आपण फसतो. पण शेवंते आता आपण फसायचं नाही. भली ते असणी आपल्यावर अविश्वास दाखवू दे. अगं लग्नाचं नातं हे 2 दिवसाचं नसतं, अख्ख्या आयुष्यभराचं असतं, म्हणून आपण चौकशी करायची. चल येळतोय गर्दी असते जाईल. चल Thank you.
आपण वेळ मुंबई सपने मी आमच्या पप्पासने बी नाही सांगितलं ग आपण दोन दिवसात येऊ ना माघारी अगं शेवंते आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे ग म्हणून आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला नाही तर घरच्याने सोडून कोणाला जाऊ वाटत आणि शेवंते दुनिया बदलू अगर ना बदलू पण आता आपण पोरींनी बदलायचं तर प्रेक्षकांनो तुम्हाला जर आमचा आजचा एपिसोड आवडला असेल तर आपल्या गावाडी प्रोडक्शन चॅनलला सबस्क्राईब करा करा लाईक करा शेअर आणि कमेंटही करा आणि हो बेल आयकॉनही प्रेस करा आणि बघत राहा तुमचं आमचं आणि आपल्या सगळ्यांचं गावठी मॅटर